कोरोनाचा खूप मोठ्या प्रमाणात विषाणू सगळीकडे पसरत आहे. जगभरामध्ये कोरोनाने आपलं संकट सगळीकडे निर्माण केलेलं आहे. तर त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल सोलापूरकरांना की कोरोना अजूनही सोलापुरात आलं नसलं तरी सोलापूरकरांनी एक निर्धास्तपणा त्यांच्यात कुठेतरी आला आहे, तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल? माझ्या काही क्लिप्स गेले 2-3 दिवसात मी ह्यावर खूप स्पष्ट बाईट्स दिले आहेत, पण तरीही मी आता परत रिपीट करते की आपल्या देशामध्ये जेव्हापासून लॉकडाऊन झालं त्या लॉकडाऊनच्या कारणाच्या मागचं हेच कारण आहे की हा जो व्हायरस असेल किंवा हा जो विषाणू आहे किंवा रोग आहे, आजार आहे, तो लोकांमध्ये पसरतो आणि खूप हायली कंटेजियस आहे. तो थुकीच्या किंवा ड्रॉप्सच्या माध्यमातून पसरतो आणि 14 दिवस कळत नाही की आपल्याला ह्याची लागण झाली आणि त्या 14 दिवसामध्ये आपण अनेक जणांना भेटत असतो. म्हणून सरकारने लॉकडाऊन केलं आणि त्या लॉकडाऊनचा अर्थ हेच आहे की आपण घरात बसलं पाहिजे, म्हणजे आपण आपल्या देशाला पण वाचवू शकतो, आपल्या परिवारातल्या लोकांना पण वाचवू शकतो. जर आपण बाहेर फिरलो आणि मानलं की आपल्याला त्याची लागण झाली, आपण 100 जणांना देतो, घरच्यांना पण देतो, किंवा बाहेर असा कोणी माणूस असेल जो आपल्याला त्यांनी जर दिलं आणि आपण येतो घरी 14 दिवस आरामात राहतो, पण 14 दिवस आपल्याला कळतच नाही की आपल्याला लागले. म्हणून ह्या लॉकडाऊनचं कारण मागचं हे कारण आहे की आपण सगळ्यांनी घरात बसावं, जेवढा संपर्क टोटल संपर्क एकमेकांशी टाळायला पाहिजे. जरी सोलापुरात नसलं तरी आपल्या देशभरात पसरला आहे, मुंबई, पुणे, सांगली ह्या ठिकाणी तो खूप मोठ्या प्रमाणात पसरला आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. कधी नव्हे तर घरात बसून आपण देश वाचवू शकतो आणि एवढं पण नाही का आपण करू शकत. आपण आपल्याला काही जणांना लॉकडाऊनपासून त्याचं गांभीर्यच कळलं नाही आणि आपण फिरतोय निष्काळजीपणे आणि त्यामुळे आपल्या लोकांना धोक्यात टाकतोय. आणि म्हणून मला कळकळीची विनंती करते की आपण सगळे घरी बसूयात. दुसरी गोष्ट मला माहिती आहे की कामगार खूप आहेत माझ्या मतदारसंघात असतील, देशभरात असतील, डेली वेज हातावर पोट असणारी असंख्य लोक आहेत, पण सरकारने ह्यांची व्यवस्था केली आहे. आज 28 तारीख आहे, 1 तारीख 2 दिवसात आहे आणि 1 तारखेपासून सगळ्यांना रेशन दुकानाच्या माध्यमातून सगळ्यांना 2-3 महिन्याचं धान्य मिळणार आहे हे मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं आहे आणि आपले जे वित्तमंत्री आहेत देशाचे त्यांनी पण सांगितलं आहे. कोणाला काळजी करायची काही गरज नाही आहे धान्याबाबतीत. महिलांच्या खात्यामध्ये 500 रुपये जमा होणार आहे, सगळ्यांची काळजी घेतली जाईल, कारण का हे संकट पूर्ण देशभरात आलं. मला खूप वाटतं की मी माझ्या मतदारसंघात फिरायला पाहिजे, मी अन्नधान्याचं वाटप केलं पाहिजे, मी औषधं वाटप केली पाहिजे, सॅनिटायझर वाटप केली पाहिजे, मास्क वाटप मला खूप वाटतं. कारण का जेव्हा जेव्हा माझ्या मतदारसंघात किंवा सोलापुरात किंवा देशात असं काही संकट झालं आहे तेव्हा तेव्हा मी माझी जबाबदारी समजते, माझ्या लोकांसोबत उभी राहिली पाहिजे, मला खूप असं वाटतं. पण ते करण्यास माझ्यावर पण बंधन आहे, कारण का लॉकडाऊनचं पालन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. उदाहरण जर मी कुठे गेली तर माझ्यासोबत अर्थात 10-15 लोक येणार आणि माझ्यामुळे मी त्यांना का रिस्कमध्ये टाकू हा प्रश्न मला येईल. मी जाऊ शकते, मला झालं तर काहीच हरकत नाही, पण माझ्यामुळे एवढ्या जणांना होईल त्याचं काय. आणि मी गर्दीत गेली आणि त्या गर्दीमध्ये जर 2-3 लागण असेल ती गर्दीमुळे अजून लोकांना होईल. म्हणून मी एवढा निष्काळजीपणा का करू की मी दुसऱ्यांचं आयुष्य धोक्यात घालू आणि म्हणून मी फिरत नाही. मला खूप हेल्पलेस, म्हणजे मला खूप असं वाटतं की काहीतरी करावं, जेवढं मी करू शकते मी करते आहे. रेशनच्या दुकानातून माल मिळायला पाहिजे लवकरात लवकर ही मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली, आता त्याची अंमलबजावणी होते आहे. त्यानंतर आपली काही लोकं ज्यांना इमर्जन्सी सोलापुरातून बाहेर जायचं असेल त्यांच्यासाठी मी परमिशन CP कडून आणण्याचा प्रयत्न करते, किंवा काही कोणाला जसं हरिद्वारमध्ये त्यांना काही मदत पाहिजे असेल मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करते, किंवा आपल्या सोलापुरातच कोणाला काही मी इथे आहे सोलापुरात सगळ्यांसाठी मी आहे, काळजी करू नका, काही इमर्जन्सी असेल तर माझ्या संपर्कात राहा या. पण विनंती करते की गर्दी करू नका, धान्य सगळ्यांना मिळणार आहे आणि माझी खूप इच्छा आहे तुमच्यामध्ये यायची, पण मी आली तर तुम्हाला मी कुठेतरी धोक्यात टाकल्यासारखं होईल. म्हणून मी पण ह्या कर्फ्यूचं किंवा या लॉकडाऊनचं पालन करते, तुमच्यासाठी करते आणि तुम्ही पण तुमच्या लोकांसाठी आपल्यांसाठी करा, अशी मी तुम्हाला हात जोडून कळकळीची विनंती. वंदना, खूप खूप
ताई, आता तुम्ही अन्नधान्याविषयी बोललात की त्या गोष्टी काही चालणार आहेत, तर लोकांमध्ये अजूनही तो संभ्रम आहेच की आज दुकान उघडा म्हणजे पुढचे काही दिवस नाही. हे बघा, अत्यावश्यक ज्या वस्तू आहेत, भाजीपाला असतील, औषधं असतील, अन्नधान्य असतील, ती दुकानं बंद होणार नाही आहेत. आपल्या महाराष्ट्रात नवीन GR निघाला आहे, ते कधीही 24 तास उघडे तुम्ही कधी पण जाऊन घेऊ शकता. पण हे घेताना कृपया करून गर्दी करू नका. आणि जे अन्नधान्य वितरण PDS दुकान आहे त्यांनी पण हे पाळावं की मला असं वाटतं दर तासाला 20-30 जणांना बोलून 6 फुटाच्या अंतरात ठेवून ते सगळं त्याप्रकारे पालन होणार आहे. पण गर्दी केली तर मेन ज्यासाठी हा लॉकडाऊन आहे तेच म्हणजे ते साध्य होत नाही. म्हणून कृपया करून घरी बसा. काही दिवसाचा प्रश्न आहे. देश वाचवायची ही संधी आपल्याला मिळाली घरी बसल्या. बॉर्डरवर जायला आपण तुम्हाला सांगत नाही आहोत. म्हणून आपण हे करूया एकमेकांना वाचवण्यासाठी, घरच्यांना वाचवण्यासाठी आणि देश वाचवण्यासाठी. आणि असं मॅडम सोलापूरमध्ये बंदोबस्ताच्या दृष्टीने कशी तयारी चालू आहे? मला असं वाटतं प्रशासन जे करत आहे 24 तास काम करत आहे. आपले डॉक्टर्स, आपले नर्सेस, आपलं सिव्हिल हॉस्पिटल, आपले पोलीस, कलेक्टर, कमिशनर सगळेजण 24 तास आपल्यासाठी काम करत आहेत. आणि मग आपण काहीतरी वेडेपणा करतो आणि बाहेर जातो आणि लोकांमध्ये फिरतो वगैरे. आपण का त्यांना असं म्हणजे एका मिनिटात, एका सेकंडमध्ये आपण सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवतो? हे ते रात्रंदिवस काम करतात, आपल्याला फक्त घरी बसून त्यांना मदत करायची आहे. कृपया करून हे करा. कारण का लक्षात घ्या की 14 दिवस कळत नाही. हे जर तुम्हाला झालं तर 14 दिवस तुम्हाला वाटेल मला काहीच नाही आणि आपण फिरू, जसं सांगलीत काही जणांनी तशी चूक केली. आणि म्हणून घरीच बसा एवढी मी कळकळीची विनंती करते. आणि मी इथे आहे, कधी काही लागल्यास माझ्याशी संपर्क साधा आणि मदत तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आत्ता प्रश्न येतो म्हणजे क्वारंटाईन पिरियड सगळीकडे सुरू आहे. तुम्ही सुद्धा घरून जे काही कामकाज आहे ते घरून करताय किंवा घरात तुम्ही तुमचा वेळ स्पेंड करताय, तुम्ही कसा स्पेंड करताय आणि इतरांना कसा स्पेंड करायचा? मला असं वाटतं पहिले प्रथम तर सगळ्यांना काळजी वाटते, सगळे घाबरतात, टेन्शन. कारण का व्हॉट्सॲपवर एवढी विचित्र कधी कधी मेसेजेस येतात, न्यूजवर पण घाबरवतात. ऑफकोर्स काळजी घ्या पण पॅनिक नका हो. कारण का ह्या आजारापासून आपण लांब राहू शकतो. आपण म्हणजे हा आजार असा आहे की आपण आमंत्रित केला तर तो आपल्याकडे येतो, नाही तर तो येत नाही. म्हणून जर काळजी घेतली, आपण बाहेर नाही गेलो, काही दिवस बाहेर नाही पडलो, ह्या आजारापासून 100% आपण दूर राहू शकतो. चुका केल्या, क्वारंटाईनच्या स्टॅम्पपासून सुद्धा चुका केल्या तर मग आपल्याला ते महागात पडतं, लोकांना महागात पडतं. आणि म्हणून आपण म्हणजे सतत मला फोन येत असतात आणि लोकांना मदत करणं हे आमचं कर्तव्य आहे, तर ते मी दिवसभर जेवढी काही मदत करू शकते, पोचू शकते लोकांपर्यंत तेवढी मदत पोचवायचा प्रयत्न करते. वाटप घेऊ शकली असती, पण वाटप जरी घेतली असती तर ती खूप मोठी चूक झाली असती. कारण का वाटप करताना गर्दी होते, गर्दी होताना लोकांमध्ये ते पसरण्याची रिस्क वाढते. आणि म्हणून ते पण मी करत नाही आहे, ते रेशनच्या दुकानातून व्यवस्थित केलं जाईल. म्हणून घरी बसा, काळजी घ्या, घाबरू नका पण खूप काळजी घ्या. हात धुवा, स्वच्छता पाळा. आणि सरकार तुमची काळजी घेत आहे, सगळ्यांना धान्य मिळेल एवढं फक्त मनात एक शंका नसू द्या कशाबद्दल. एवढीच मी विनंती करते.